नमस्कार, आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली. मी प्रकाश हिंगोले. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली शहरात 10 वर्षीय मुलीला नवीन कपडे घेऊन देण्याचे आमिष दाखवून 5वी बलात्कार आरोपी अटक. हिंगोली शहरातील मस्तानशाह नगर भागातील 2 अल्पवयीन मुली सरपण वेचण्यासाठी म्हणून NTC भागामध्ये गेल्या होत्या, तेव्हा या 2 मुलींना एकटे पाहून देवडानगर भागातील 18 वर्षीय तरुणांनी त्या मुलींना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे देते म्हणून मोटरसायकलवर बसून खटकाळी बायपास व त्यानंतर हनुमाननगर असे फिरून आझम कॉलनी भागात नेले व तेथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन त्या 10 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना घडत असताना तेथून दुसरी मुलगीने पळ काढला आणि पीडित मुलीच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये ही घटना कळविली. ही घटना 14 जुलै बुधवार रोजी दुपारी 3 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोस्का कायद्याअंतर्गत व अन्य कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस तत्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे हिंगोली शहरात खळबळ उडाली. आमचं हे चॅनल नवीन आहे, त्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पाहत रहा दररोज नवीन घडामोडी.